चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म एक धर्म म्हणजे काय धर्म म्हणजेच रिलीजन हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही तो अनेक अर्थी आहे याचे कारण हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थेतील अर्थाशी समान नाही तरी त्या सर्व अवस्थासंबंधी हा एकच शब्द वापरला जातो धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता तो वेळोवेळी बदलत गेला आहे वीज पाऊस पूर इत्यादीच्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळगाभण असून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजेच गौण आहेत धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात परंतु जी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैताणी समजली जाई परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारकही आहे ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावं याला आणि त्या सैताणी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास कर्मकांड विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलुकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाप द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल देवावर श्रद्धा आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास ईश्वर पूजा चुकणाऱ्या आत्म्यांची सुधारणा प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दानेच व्यक्त होतात दोन धम्म धर्मापासून वेगळा कसा भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलता भिन्न आहे भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलीजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे परंतु या दोहोमध्ये विशेष अशी समानता नाही या दोहोमधील भेदही थोर आहेत याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलीजन म्हणून मानायला तयार नाहीत या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही धम्माला रिलीजन म्हणून मांडण्यात तोटा त्यांचाच आहे त्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजनपासून वेगळा कसा आहे हे दाखवणे अधिक श्रेयस्कर ठरेल असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्याचा अवसर येऊ देऊ नये याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे मूलता व तत्वता तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसामधील व्यवहार उचित असणे यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तरी त्याला धम्माची आवश्यकता नाही परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना ते आवडो अगर न आवडो धम्मा हा पाहिजेच त्यातून सुटका व्हावयाची नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही समाजाला खालीलपैकी कोणता एक तरी पर्याय पसंत करावाच लागतो समाजाला वाटेल तर शासनाचे साधक म्हणून धम्माची निवड करणार नाही कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही असा समाज म्हणजेच जो धम्माच्या शासनाखाली स्वीकार करणार नाही तो अराजकाचा मार्ग स्वीकारेल दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच गुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी खुड्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोणशिलापैकी एका कोणाशिल्या इतके महत्त्व दिले करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशिले इतके महत्त्व दिले आहे ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या रिलीजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे ती कोणापासून ओसणी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म रिलिजन आणि धम्म यामध्ये महदंतर तीन धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन धर्माचे प्रयोजन काय धम्माचे प्रयोजन काय ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या सुखणत आणि पोटपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात एकदा भगवान मल्लांच्या अणुपिय या नगरात राहत होते त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवर धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटण्यासाठी नगरात प्रवेश केला रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून ते परिव्राजक भगवा याच्या आश्रमात त्याला भेटण्यासाठी गेले भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे भगवान बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला काही दिवसांपूर्वी सुनक्त लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला मी अलीकडेच तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही सुणक्ताचे म्हणणे खरे आहे काय भगवंतांनी उत्तर दिले होय सुणक्त लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे सुणक्त मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले सुणक्त तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय सुणक्ताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच असे मला सांगितले नाही मी त्याला विचारले आणि तू तरी असे म्हणाला होतास की काय शिष्य म्हणून मी भगवंताच्या छत्राखाली राहील नाही भगवान नाही नंतर मी त्याला विचारले जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा काय अर्थ वेड्या यात दोष तुझा की माझा पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरील असे चमत्कार मला करून दाखवीत नाहीत सुणक्त बोलला अरे सुणक्ता मी तुला असे कधी म्हटले होते काय तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होताच काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारीन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील नाही भगवान नाही जर मी तसे बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याचा तुझ्या भाषेचा अर्थ काय तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखवणे अथवा न दाखवणे हा आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा नाही काय भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागताच्या धम्माचे धंगा उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे सुणकत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्व नाही तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते पहा मूर्खा ह्या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो भगवान परंतु आपण मला वस्तुजातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही सुणकता मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी वस्तुजातींच्या आरंभाचा साक्षात्कार घडवीन नाही भगवान नाही किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तुजातींच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन नाही भगवान नाही जर मीही तुला तसे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हती मग हे वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडणे अथवा न घडणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवला व न घडवला हे जर महत्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षातकाराची आवश्यकता काय आहे या संवादावरून स्पष्ट होते की धर्म म्हणजेच रिलीजन हा कल्पनेत वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार मला महत्व आहे धम्माच्या कल्पनेत ते नाही चार धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाटपिंडिकाच्या जेतवनातील आरामात होता त्या समयी पोठपद नावाचा परिव्राजक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता त्याच्याबरोबर त्याच्या तीनशे अनुयायांचा जथ्था होता भगवान आणि पोठप्पद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला पोठप्पद म्हणाला जग शाश्वत आहे काय आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधीचे मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय पोठप्पद या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही त्यानंतर पोठपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले जग शाश्वत नाही काय जग शांत आहे काय जग अनंत आहे काय आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाहीच असे आहे काय या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले पोटपद या या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही कारण या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही याचा धम्माशी संबंध नाही ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाहीत त्यापासून अनासक्ती रागद्वेषापासून मुक्ती शांती शमन सत्यज्ञान मार्गाचा उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधता येत नाही म्हणून मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे ओठपदा मी दुःख म्हणजे काय दुःखाचे कारण काय दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले आहे भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले पोठपद कारण त्यापासून लाभ आहे तो धम्माचा विषय आहे सदाचरण अनासक्ती रागद्वेषापासून मुक्ती शांती शमण सत्यज्ञान मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते म्हणूनच मी तर दुःख दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत धर्माचे प्रयोजन जगप्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचनाही आहे पाच नीती आणि धर्म नीतीचे धर्मात स्थान कोणते वस्तुता धर्मात नीतीला स्थान नाही धर्माचे विषय म्हणजे देव आत्मा प्रार्थना पूजा कर्मकांड विधी समारंभ आणि यज्ञ हे होत एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो धर्म हा एक त्रिकोण आहे आपल्या शेजाऱ्यांशी चांगुलपणाने वागा कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात ही धर्माची विचारसरणी आहे प्रत्येक धर्म नीती शिकवतो परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे ती त्याला जोडलेला एक डबा आहे वेळ पडेल त्याप्रमाणे तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडवता येतो धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य का हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही सहा धम्मा आणि नीती धम्मात नीतीचे स्थान कोणते याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती दुसऱ्या शब्दात बोलावयाचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे धम्मात प्रार्थना तीर्थस्थान कर्मकांड विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही नीती हे धम्माचे सार आहे त्याशिवाय धम्म नाही धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे यातूनच नीतीचा उगम होतो त्यासाठी देवाच्या आज्ञाची आवश्यकता नाही देवाला संतुष्ट करण्यासाठी का काही माणसाने नीतीमान व्हायचे नाही तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे सात केवळ नीतीपुरेशी नाही ती पवित्र आणि सर्व व्यापक असली पाहिजे वस्तू पवित्र केव्हा ठरते ती कापावित्र ठरते प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही असे करणे निश्चिब्द समजले जाते याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पवित्र्या क्षेत्राच्या बाहेरची असते तिचे उल्लंघन केले तरी चालते म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही जे पवित्र ते मंगल होय त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले नीतीला पावित्र्य देण्यासाठी तीन घटक कारणीभूत झाले असावेत पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे हे सर्वश्रुतच आहे मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला कारण प्रारंभी युगात अन्नसामुग्री अतिमर्यादित होती हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांचित आहेत असे म्हणतात या भयानक रक्तरंजित संघर्षाला योग्यतम तेच टिकाव धरू शकतात ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती आहे प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य याला तो अधिक योग्य ठरणार नाही काय तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर म्हणजेच दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता जे योग्यतम म्हणजेच सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे प्रारंभी हे निर्बंध योग्यतम म्हणजेच सर्वात अधिक शक्तिमान माणसाला लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक म्हणजेच समाजहित विरोधीनी तर होत नाही ना चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही व्यापारातही आपापसात नीती असते एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजेच समाजहित विरोधक असते या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता हे तिचे समाजविरोधक रूप अगदी उघडे करते जेव्हा तेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाडतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दुरगामी असतात जर समाज हा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळतेजुडते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारांची सुसंगती राखणे अशक्य होते न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर तो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो अशा प्रकारच्या संघर्षाला खीड घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतीनियमांची आवश्यकता असते तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार भगतात आणि समाज व्यवहाराकडे साकळल्याने पाहण्याच्या दृष्टी सुसंगत राहू शकत नाही ती विकृत होते दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात जे मालक असतात ते मालकच अस राहतात आणि जे दास्यात जन्म घेतात ते दासच राहतात धनी ते धनीच राहतात आणि कामगार ते कामगारच राहतात अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोडक्यांनाच होत होतो सर्वांना होत नाही अल्पसंख्यांकांना समानतेचा लाभ होतो बहुसंख्याक मात्र त्यापासून वंचित राहावे लागते यावर उपाय काय यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनवणे बंधुता म्हणजे काय बंधुता म्हणजे मानवा मानवातील भातृभाव म्हणजेच नीती म्हणूनच भगवान बुद्धांनी शिकवले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा